महाशिवरात्री निमित्त अखंड ज्ञानेश्वरी पारायण नामस्मरण सोहळा श्रीपेवाडी तालुका निपाणी येथे संपन्न झाला. श्री बसवेश्वरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्रीपेवाडी येथे श्री बसवन श्री विठ्ठल रुक्माई व श्री हालसिद्धनाथ मंदिर श्रीपेवाडी येथे हरिभक्त पारायण श्री अर्जुन जाधव महाराज व हरिभक्त श्री नवनाथ घाडगे महाराज व श्री दयानंद श्रीधर स्वामी यांच्या अधिपत्याखाली हा सोहळा संपन्न झाला. गेल्या 7 दिवसांपासून अखंड ज्ञानेश्वर पारायण सोहळ्यानिमित्त दररोज भजन कीर्तन जागरण व ज्ञानेश्वरी पारायण करण्यात येत होते. या निमित्ताने विविध कार्यक्रम संपन्न होत होते. आज 7व्या दिवशी पहाटे काकड आरती अभिषेक सोहळा त्यानंतर ज्ञानेश्वरी पालखी सोहळा संपन्न झाला. सकाळी 9 वाजता बसवान मंदिरापासून ग्रंथदिंडीला सुरुवात करून केसरकर गल्ली खोत गल्ली पोवार गल्ली शिंपूकडे गल्ली मार्गावरून बस स्टँड सर्कल प्रमुख मार्गावरून बसवान मंदिराकडे ती ग्रंथदिंडी आली. यावेळी गावातील प्रमुख मार्गावर टाळ चिपळ्या मृदुंगाच्या गजरात आणि भजनात तल्लीन होऊन भक्तगण पालखी मिरवणुकीत सहभागी झाले होते. ही पालखी मिरवणूक मार्गस्थ होत असताना जागोजागी महिलांच्याकडून जलकलश अर्पण करण्यात येत होते. या ग्रंथदिंडीमध्ये शालेय विद्यार्थ्यांच्याकडून पारंपरिक वेशभूषा परिधान करण्यात आलेली होती. अतिशय भक्तिपूर्ण वातावरणात वारकरी संप्रदायाकडून ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. महिलांच्याकडून ठिकाठिकाणी फुगडी खेळ खेळण्यात येत होते. यानंतर बसवान मंदिरामध्ये हरिभक्त पारायण श्री अर्जुन महाराज शिवपूर यांचे भक्तिमय वातावरणामध्ये कीर्तन सोहळा संपन्न झाला. कीर्तन सोहळा झाल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते महाराजांचा व इतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले होते. यावेळी शेकडो भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी दयानंद स्वामी सुभाष कीर्तने अरुण खोत दशरथ कुंभार श्रीमंत शिंपूकडे भजरंग शिंपूकडे प्रकाश खोत शुभम खोत बाबासाहेब खोत रोहन केसरकर मनोहर संगपाळ सुभाष कुंभार यांच्यासह वारकरी महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. Thank you.
ترجمة